मराठा मुस्लिम धनगर तसेच कोळी समाजाच्या आरक्षणासाठी व न्याय हक्कासाठी संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत दिनांक 2 ऑगस्ट 2018 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण दिनांक 29 रोजी पासून साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणामध्ये करण्यात आले. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. सकाळपासूनच प्रशासनाकडून अतिरिक्त जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांनी उपोषण सोडण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार तसेच इतर नेत्यांना विनंती केली, परंतु जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी यावेळी घेतली होती. या दरम्यान उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी मंत्री राजेंद्र बाबू दर्डा, आमदार हर्षवर्धन जाधव, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. दुपारपासून उपोषणकर्त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे उपोषणस्थळी डॉक्टरांनी तपासणी करून उपोषणकर्त्यांना उपोषण सोडून दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचार घेण्यासाठी विनंती केली, मात्र उपोषणकर्ते आपल्या मतावरती ठाम होते. परंतु आमदार अब्दुल सत्तार, कल्याणराव काळे, सुभाष झांपड, नामदेवराव पवार, नितीन पाटील, केशवराव तायडे, खालेद पटेल या उपोषणकर्त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी उपोषणस्थळीच त्यांना स्लाइन दुपारनंतर सुरू केले. दुपारनंतर नितीन पाटील, केशवराव तायडे, खालेद पटेल, नंदकिशोर सहारे, दिनेश थारेवाल, डॉक्टर चव्हाण, सुनील दुधे यांची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या उपोषणाच्या ठिकाणी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणची परिस्थिती तीव्र झाली होती. उपोषणकर्त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने रोडवरती देखील उपोषणकर्ते ठाण मांडून बसले होते. संध्याकाळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी उपोषणस्थळी येऊन चर्चा केली व माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपल्या मागण्या मान्य होत असल्याचे कळवले, परंतु उपोषणकर्त्यांनी लेखी उत्तर मागितले व जिल्हाधिकारी यांनी थोड्या वेळानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह उपोषणस्थळी गाठले व माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून आलेले लेखी आश्वासन दिले. आश्वासन पत्र वाचून उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत लवकरात लवकर सर्व मागण्या पूर्ण करण्याचे सांगितले. तसेच हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन 3 दिवसापासून असलेले आमरण उपोषण सोडले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, नामदेवराव पवार, कल्याणराव काळे, नितीन पाटील, केशवराव तायडे, किरण डोणगावकर, नंदू सहारे यांच्यासह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या उपोषणकर्त्यांनी ज्यूस पिऊन व राष्ट्रगीत गायन करून उपोषण सोडले. मराठा वादळ न्यूज, संभाजीनगर,